कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल येथे दिनांक 26 व 27 जानेवारी 2015 रोजी रायगड तायकोंडो असोसिएशन व दक्षराज सुनील साबळे सामाजिक विकास मंडळ करंजाणे पनवेल यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वर्गीय सदाशेठ साबळे राज्यस्तरीय तायकोंडो चषक व 28वी राज्यस्तरीय ज्युनियर तायकोंडो स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी येथे आयोजित करण्यात येणाऱ्या या स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून 28 जिल्ह्यांमधून जवळजवळ 400 ते 500 खेळाडू सहभाग घेणार आहेत. ही स्पर्धा विविध 20 वजनी गटांमध्ये खेळली जाईल. या स्पर्धेची संपूर्ण माहिती रायगड जिल्हा तायकोंडो असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष पाटील यांनी आमच्या प्रतिनिधींना दिली. स्वर्गीय सदाशेठ साबळे राज्यस्तरीय तायकोंडो स्पर्धेचे आयोजन कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी येथे केले आहे. 26-27 जानेवारीला ही स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे आणि ही स्पर्धा अधिकृत स्पर्धा आहे. 28वी राज्यस्तरीय तायकोंडो स्पर्धा म्हणून ही स्पर्धा आहे आणि ह्या स्पर्धेला सदाशेठ साबळे यांचं नाव यासाठी देण्यात आलेलं आहे की कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी स्थापन झाल्यापासून या कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये सर्वात जास्तीत जास्त योगदान जे सदाशेठ स्वर्गीय सदाशेठ साबळे यांचं लाभलेलं आहे. कारण काही मोबदला न घेता ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत या अकॅडमीसाठी खूप त्यांनी कष्ट केलेले आहेत आणि शिस्त वगैरे सर्व या अकॅडमीसाठी सदाशेठ साबळे साहेबांनी जेव्हा ते होते तेव्हा त्यांनी लावलेले आहे आणि यांचं एक नाव महाराष्ट्रामध्ये सर्वत्र जावं त्यासाठी ही स्पर्धा ऑर्गनायझिंग केलेली आहे. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रामधून 28 जिल्ह्यांमधून जवळपास 400 ते 500 खेळाडू सहभागी होणार आहेत आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गुजरात गोवा आंध्र प्रदेश मध्य प्रदेश आणि कर्नाटका या राज्यातून आपण राष्ट्रीय नामांकित पंच बोलवण्यात आले आहेत. तायकोंडो हा मुद्दा इंडोर गेम असून पण आपण ही स्पर्धा ओपन मध्ये घेतलेली आहे. याचं कारण की पनवेलकरांना याचा लाभ घेता यावा आणि जास्तीत जास्त राज्यस्तरीय स्पर्धा आपण कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये आयोजित करतो आणि कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष आमदार विवेक पाटील साहेब यांचं एक स्वप्न आहे की एक तरी खेळाडू ऑलिम्पिक पर्यंत जावं आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय.